हाय, माझं नाव आशय जावडेकर. मी एक फिल्म मेकर आणि इंजिनियर आहे. मला सिनेमे बघायला प्रचंड आवडतं आणि त्याच्याविषयी बोलायला त्याहून जास्त. मी अमेरिकेमध्ये इंजिनिअरिंगमध्ये PhD करत असताना मला सिनेमाचं वेड लागलं आणि मी सिनेमे बनवायला पण लागलो. हे सिनेमे बघताना बनवताना मला जे काही अनुभवायला मिळतं, जे शिकायला मिळतं, त्याच्याविषयी मी गप्पा मारणार आहे. दॅट्स सिनेगप्पा. सो सगळ्यात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. माझं वास्तव्य सध्या अमेरिकेमध्ये आहे आणि मी गेली 9 ते 10 वर्ष फिल्म्स करतो आहे. मी नुकतीच एक शँक्स नावाची फीचर फिल्म केली जी अमेझॉन इन्स्टंट व्हिडिओवरती उपलब्ध आहे बघायला US, UK, जर्मनी आणि जपानमध्ये. आणि बाकीच्या देशांमध्ये इन्क्लुडिंग इंडिया आमचे प्रयत्न चालू आहेत ती फिल्म कुठल्या ना कुठल्या माध्यमातून रिलीज करायचे. ही फिल्म आहे एका मराठी शेफवरती ज्यानं एक मराठी फाईन डायनिंग रेस्टॉरंट उघडलं आहे अमेरिकेमध्ये. आणि ते रेस्टॉरंट उघडताना त्याला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जायला लागलं त्याच्याविषयी ती फिल्म आहे. तुम्हाला माझ्या आधीच्या फिल्म्स शॉर्ट फिल्म्स बघायच्या असतील तर तुम्ही माझ्या वेबसाईटवरती त्या बघू शकता. माझी वेबसाईट आहे ashayjavdekar.com ASHAYJAVADEKAR.com. मी गेली कित्येक वर्ष फिल्म्स करत आहे असं मी म्हटलं, पण माझं शिक्षण मात्र फिल्म मेकिंगमधलं नाही. मी UDCT मुंबईला केमिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी अमेरिकेमध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्येच PhD करण्यासाठी आलो. मला अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमध्ये आल्यानंतर असं जाणवलं की तुम्हाला तुम्ही ज्या मेन विषयामध्ये शिक्षण घेताय तो विषय सोडून जर बाकीच्या विषयांमध्ये रस असेल आणि त्याच्याविषयी शिक्षण घ्यायचं असेल तर त्या शिक्षणाचा ॲक्सेस तुम्हाला त्याच युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसवरती उपलब्ध असू शकतो. तसंच माझं झालं, मला इन जनरल मूव्ही आणि थिएटरमध्ये इंटरेस्ट होता आणि आमच्या युनिव्हर्सिटीच्याच लायब्ररीमध्ये एक मूव्ही डिपार्टमेंट होतं आणि त्या डिपार्टमेंटमध्ये बरेचसे सिनेमे, केवळ अमेरिकेतले नव्हे तर भारतातले, अमेरिकेतले आणि जगभरातले सिनेमे DVDs, Blu-rays आणि 16mm फिल्म अशा माध्यमातून बघण्यासाठी उपलब्ध होते. आणि ती युनिव्हर्सिटीची लायब्ररी असल्यामुळे आणि मी युनिव्हर्सिटीचा स्टुडंट असल्यामुळे मला ऑब्व्हियसली ते फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होते. आणि त्याचा मला खूप फायदा झाला, कारण त्यावेळेला मग मला सिनेमा बघायचं वेळ लागलं आणि मी जवळजवळ 3 वर्ष दर दिवशी एक असे सिनेमे तिथे बघितले. आणि ते सिनेमे मी बघत असताना मला बऱ्याचशा DVDs मेकिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर मूव्ही असे फीचर्सही बघायला मिळाले, अशा डॉक्युमेंटरीज बघायला मिळाल्या आणि त्याच्यातून मला सिनेमे कसे बनवतात ह्याच्याविषयी थोडीफार माहिती मिळाली. हे सगळं होत असतानाच आमच्या त्याच लायब्ररीमध्ये त्याच फ्लोअरवरती त्या मूव्ही डिपार्टमेंटच्याच शेजारी एक मल्टीमिडिया डिझाईन सेंटर म्हणून एक सेंटर उघडलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी इंडस्ट्री स्टँडर्ड फिल्म कॅमेरे, इंडस्ट्री स्टँडर्ड एडिटिंग इक्विपमेंट आणि सॉफ्टवेअर्स ही उपलब्ध करून दिली, अगेन फ्री ऑफ कॉस्ट टू स्टुडंट्स. आणि दॅट बेसिकली ओपन्ड ए वेल्थ ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी. सो तिथे मी फिल्म एडिटिंग शिकलो, तिथे मी फिल्म मेकिंग शिकलो आणि मग तेव्हापासून मग मी फिल्म्स बनवायला पण लागलो. मी आधी फिल्म्स फक्त बघत होतो, त्याच्यानंतर मी फिल्म्स बनवायला लागलो. मी फिल्म्स करत असताना एक माझी अशी एक फिलॉसॉफी फार पहिल्यापासून ठेवलेली आहे की प्रत्येक फिल्म करत असताना आय ट्राय टू लर्न समथिंग न्यू. आणि मी तशी ती शिकायची गरज निर्माण करून तसे ते प्रोजेक्ट्स मी चूज करतो आणि मग देन आय टेक दॅट ॲज अ चॅलेंज. आणि मग तसं केल्यामुळे मला प्रत्येक फिल्ममधून काही ना काहीतरी नवीन, मुद्दामून नवीन शिकायला मिळतं. त्यामुळे तुम्ही माझ्या वेबसाईटवरती बघितलं
तर माझी सगळ्यात पहिली जी फिल्म आहे यार्ड सेल नावाची, ती फिल्म फक्त एका शॉटची आहे आणि 3 मिनिटाची फिल्म आहे. त्याच्यामुळे त्याच्यात कुठे कट नाही आहे किंवा एडिटिंग नाही आहे. याचं कारण हे की मला त्यावेळेला एडिटिंग शिकायचं नव्हतं, मला त्याच्या आधीच्या सगळ्या गोष्टी शिकायच्या होत्या. आणि मग त्याच्यानंतर मग मी एक 16 मिलीमीटर फिल्म वापरून एक फिल्म केली, त्याच्यानंतर एक ॲनिमेशन फिल्म केली, त्याच्यानंतर एक ॲडव्हर्टाइजमेंट केली, एक हॉरर फिल्म केली, एक इंग्लिश फिल्म केली अमेरिकन ॲक्टर्सना घेऊन. असे पण मी वेगवेगळे काही प्रयोग त्याच्यामध्ये केले आणि त्या प्रत्येक प्रयोगातून मला काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळालं. आणि हे सगळं गेली कित्येक वर्ष करत असताना, आणि मग माझी इंजिनिअरिंगची सुद्धा एक पॅरलल स्ट्रीम त्यावेळेला चालू होती, त्यावेळेला मला असं पदोपदी जाणवत होतं की मी जे इंजिनिअरिंगमध्ये शिकतोय, मी जे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये रिसर्च करतोय, जे मी टेक्निकल आर्टिकल्स लिहितोय ते, आणि मी ज्या फिल्म्स करतोय, मी फिल्म मेकिंग करतोय, मी स्क्रिप्ट्स लिहितोय फिल्मच्या, त्या याच्यामध्ये खूप कनेक्शन आणि ॲनालॉजीज आहेत. आणि त्या सारख्या मला जाणवत होत्या. मी फिल्म मेकिंग ॲज अन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आणि फिल्म मेकिंग साईड बाय साईड करत असताना, आणि आता मी एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये जॉब करतो, आणि तिथली मॅन्युफॅक्चरिंगची प्रिन्सिपल्स आणि फिल्म मेकिंगची प्रिन्सिपल्स ह्याच्यामध्ये सुद्धा बरीच कनेक्शन्स आहेत. आणि त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, इंजिनिअरिंग आणि फिल्म मेकिंग, ह्या एकमेकांशी खूप रिलेटेड आणि कॉम्प्लिमेंटरी आहेत एकमेकांशी. आणि हा जो सिम्बॉयसिस आहे हा मला क्षणोक्षणी जाणवत आलेला आहे. आणि मला कित्येक वर्षांपासून असं वाटत होतं की ह्याच्याविषयी काहीतरी एक सिरीज किंवा काहीतरी एक विचारमंथन असं काहीतरी चालू करावं. आणि त्या दृष्टिकोनातून मी ही सिरीज चालू करतोय, ज्याचं नाव आहे सिनेगप्पा. थँक्स फॉर लिसनिंग. मला तुमचा या पॉडकास्टविषयी अभिप्राय ऐकायला आवडेल. आय मेंटेन अ व्हेरी ॲक्टिव्ह वेबसाईट ashayzavdekar.com आणि मी इंस्टाग्रॅम, लिंक्डइन आणि ट्विटरवरती अवेलेबल आहे. मला नक्की कॉन्टॅक्ट करा. सी यू इन द नेक्स्ट एपिसोड.